तुमच्या मुलाचं नाव श्लोक, आमच्याकडे तुम्ही आज आलेला आहात आफ्टर द फोनिक्स प्रोग्राम, तर तुम्ही जस्ट सांगू शकाल तुम्ही कशासाठी इकडे आलात आणि काय प्रॉब्लेम होता? ऍक्च्युली त्याला रिडिंगचा प्रॉब्लेम होता, म्हणजे फोनिक वर्ड्स तो म्हणजे ओळखू शकत नव्हता. ऍक्च्युली रिडिंग म्हणजे वर्ड्स ओळखता येत नव्हतं त्याला, म्हणजे अक्षर ओळख नव्हती. आणि रायटिंग पण खूपच त्याचं म्हणजे अगदी उडते उडते असे अल्फाबेट्स असायचे. पण आता म्हणजे जे झालं त्याचा क्लास कोर्स जो झाला त्या म्हणजे खूप त्याचं इम्प्रुव्हमेंट झालंय. खूप छान म्हणजे तो प्रयत्न तरी खूप छान करतो रिडिंग करायचा आणि त्याला इंटरेस्ट आला आहे त्याच्यामध्ये. जर रिडिंग स्लो होता म्हणून तो शाळेत पण मागे पडायचा. आता तर तरी तो आता स्पीड स्टँडर्डला आहे, गेला आता सेव्हन्थला गेला तो. ओके, हा प्रॉब्लेम तुम्हाला कधी जाणवला की त्याला प्रॉब्लेम? स्टार्टिंग पासूनच ती प्रॉब्लेम होती. स्टार्टिंग पासून प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला कसं, आम्ही जसं पाठांतर करून आपण क्वेश्चन आन्सर आपण पाठ करून घ्यायचो फक्त, तर रट्टा मारणं आम्ही करत होतो. ते पाचवी पर्यंत आम्हाला ठीक वाटलं, तर सहावीला आम्हाला खूप जास्त त्रास वाटला. हेवी पडला. ओके ओके. पण त्याच्यामध्ये शाळेत मध्ये काय त्याला काही प्रॉब्लेम झाला? हो, शाळेत मार्क्स कमी पडायला लागले. मध्ये कम्प्लीट पेपर कम्प्लीट नाही व्हायचा आणि शब्द चुकायचे, स्पेलिंग नॉर्मल स्पेलिंग मिस्टेक करायचं. ओके ओके. रिडिंग मध्ये शाळेत वगैरे प्रॉब्लेम काय? रिडिंग काहीच येत नव्हती त्याला, वाचता येत नाही. नॉर्मल टेक्स्टबुक दिसत होतं, चौथीच्या टेक्स्टबुक त्याला रिडिंग करायला अवघड पडेल. पण मग कॉन्फिडन्स वगैरे त्याचा लो. आता तू जर अभ्यास घेतो असतं काय वाटतं तुला, कसं वाटतंय? आता तरी खूप चांगला करतोय, म्हणजे रीड करतोय त्याला, त्याचा खूप चांगला. फोनिक्स केल्यामुळे हो त्याला खूप ऍडव्हान्टेज झाला आणि खूप बेनिफिशियल झालंय. तुम्ही काय ऍडवाइस कराल अशा पहिल्या? खरंच म्हणजे ज्यांना पॅरेंट्सना माहिती आहे, मी तर मी सांगते माझ्या ऑफिसमध्ये पण एक आहे म्हणजे मुलगी पण आहे जस्सी वगैरे, तिची मुलगीला पण तो सेम माझा मुलाचा सारखाच प्रॉब्लेम आहे. तिला पण मी बोलली असं असं क्लास, तिला मी व्हिडिओज पण दाखवले बघ असं असेल. आता तिचा काय फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर काय माहिती नाही मला, पण ती टाकू शकेल कदाचित तिथे. तिला मी सांगेन म्हणजे पेरेंट्सनी लक्ष देऊन मुलांना घातलं पाहिजे. वेळेत आठवी नवीला जाऊन फायदाच काय, कारण आता सहावी सातवीला आहे तोपर्यंत हे म्हणजे उपयोग आहे याचा. आठवी नवीला त्यांचा अभ्यास जास्त असणार आणि ते हे अभ्यास पण करायचं. आपण मुलांना काय करत राहतो मग, हे येत नसल्यामुळे मारतो, ओरडा ओरडत राहतो, मार्क्स का कमी आले, रिटेस्ट का झाली तुझी, हे ते म्हणजे आपण मुलांना मग ते मुलं अजून थोडे हे होत जातात. हा म्हणजे त्यांचं कॉन्फिडन्स अजूनच हे होत जातो आणि मग ग्रुपमध्ये त्यांना राहायला आवडत नाही. सेम प्रॉब्लेम होता श्लोकचा, त्याला ग्रुपमध्ये अजिबात नाही. मग त्याला मी घरी ट्युशन आणायची, म्हणजे एक कोणाला सांगायची अरे तू घेशील का ट्युशन, मग तो घरी येऊन घ्यायचा, ट्युटर्स घरात येऊन शिकवायचं त्याला. ओके. पण आता आता तो थोडा, आता त्याला मी नवीन ट्युशन मध्ये टाकले ग्रुपमध्ये, म्हटलं तुझा सवय व्हायला हवी, कारण तू रिडिंग करत नव्हता त्यामुळे कसं त्याला कॉन्फिडन्स नव्हता, सगळी मुलं वाचायची आणि मग तो असा हे यायचा. आता त्याला थोडा कॉन्फिडन्स आलाय. मेन तेच आहे कॉन्फिडन्स. आता तो तयार आहे. थँक्यू सो मच. आणि आम्ही पण थँक्यू म्हणतो, कारण खरंच आम्हाला खूप उपयोग झाला याचा. आणि त्याचे पप्पा पण खूप खुश झालेत ऍक्च्युली, कारण मला मी हे सर्व शोधतच होती क्लासेस वगैरे हे, तर कदाचित मी ते गुगल ते शोधत होते त्यामुळे ते शिरीष अकॅडमीचं मला आलं ते असं दिसत होतं. पण म्हटलं चला मग चौकशी केली मी, पण छान वाटलं आणि खूपच म्हणजे उपयोग झाला त्याचा ऍक्च्युली. रिअली जे मला अगदी हवं होतं ना मनापासून तेच होतं. थँक्यू. थँक्यू सो मच.